नमस्कार टोटल अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी चैताली पुन्हा एकदा आपले स्वागत करते आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी आहे आता संपूर्ण देशात लॉकडाऊन आणि संपूर्ण शाळा व विमान उड्डाणे बंद करण्याबाबत शासनाने निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे काय आहे बातमी सविस्तर पाहूया देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात कोरोना प्रकरणी सातत्याने वाढत आहेत या नवीन संसर्ग प्रकरणाची लिंक एका वृद्ध जोडप्याशी संबंधित आहे जे पर्यटकांच्या गटाचा भाग होते हे लोक शांघाय शियान गानसू प्रांत आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर होते त्यांच्या या प्रवासानंतर त्या त्या प्रदेशामधून कोरोना संसर्गाची अनेक प्रकरणी समोर येत आहेत चीन देशाची राजधानी बीजिंगसह सुमारे पाच प्रांत आणि प्रदेशातील अनेक लोकांच्या संपर्कात हा पर्यटकांचा गट आला होता या खुलाशानंतर अनेक शहरांच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्याची घोषणा केली आहे सर्व पिकनिक स्पॉट्स पर्यटन स्थळे शाळा सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत अनेक भागात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे काही क्षेत्रांमध्ये आणि चाळीस लाख लोकसंख्येचे शहर असलेल्या लांजोऊमध्ये लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्यांना बाहेर जायचे आहेत त्यांना त्यांच्या निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल दुसरीकडे चीनमधील विमानतळेही बंद करण्यात आली आहेत ज्यामुळे अनेक उड्डाणे प्रभावित झाली आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद